पहिला बॉल पहिल्या बॉलवरती वरती रक्षक होता त्या ठिकाणी परंतु काय घडतं मैदानाच्या आतमध्ये एकच बॅटरने दोन धावा पळून पूर्ण केल्यात दोन दोन वेळेला जीवदान एका फलंदाजाला मिळणं हे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती केवळ एकदाच पाहायला मिळालं आणि ते या मॅच मध्ये आघाडीचे बॅटर आपण पाहतोय ओपनिंग प्लेअर जिथे ऋषिकेश आणि त्याच्या साथीला सुशील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे टॉस जिंकला या मॅचचा बॅटिंग टीम रॉकी हिल या टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय इथे घेतलेला पाहायला मिळतोय शिवम पहिलं सडक आता असताना पाहायला मिळेल पुढचा बॉल वेगवान पॉइंटला असे रे अक्षक दोन जीवदान मिळाले तिसरा जीवदान मिळालेला नाहीये खेळाडू क्रमांक पहिला झाला ऋषिकेश बाद पियुष आलाय स्ट्रायकिंड वरती वेगवान चेंडू थेट पंचांकडे अपी। अपील अपील करण्यात आली आहे स्पोर्ट्समन स्पिरिट इथे पियुष दाखवत असताना पियुषने मैदान इथे सोडलंय या खेळाडूच्या खेळाडू वृत्तीसाठी टाळ्या होत्या मित्रांनो पियुषने स्वतःहून मैदान सोडलंय पंचांना ठाऊक देखील नव्हतं की खेळाडू इथे बाद झालाय पियुषने स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवली खेळाडू ती दाखवली आणि स्वतः मैदान सोडत असताना पाहायला मिळाला दुसऱ्याच बॉलवरती दुसरा विकेट मिळवलाय भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा शिवम डॉट होता लगातारचे दोन चेड दोन विकेट मिळवलेत बॉल शिवम गोलंदरी मार्ग चा बॉल इथे गोष्टांकी क्षेत्रामध्ये शिवमने कलात्मकतेने गोलंदाजी केली एक धाव आली आहे त्याच्या अगेन्स्ट पहिली रन्स येत असताना पाहायला मिळाली नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होतोय केतन आलाय स्ट्राईक के पुढचा बॉल बॅकफुटला ऑन साईडला नटरा स्टाईलने घोषांकी क्षेत्रामध्ये केलंय सिंगल पुन्हा एकदा प्राप्त होत असताना केतन मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु आजच्या दिवशी ना पियुष जसा बाद झाला अगदी केवळ किंचितचा यष्टांना लागल्यानंतर चेंडू मात्र पाठीमागे निघाला होता बेल्स केवळ रिमूव्ह झाली परंतु पियुषने काय खेळाडू वृत्ती दाखवली कारण लगेचच त्याने मैदान सोडलं यश मी आउट आहे सांगितलं हलक्या त्याने संयमाने जिथे चांगल्या चेंडूला सन्मान दिला हॅशटॅग रिस्पेक्ट इथे पाहायला मिळाली या बॉलची रिस्पेक्ट केली या षटकामध्ये विकेट मिळवल्या दोन धाबा खर्च केल्या दोन शिवमने भरधाव वेगाने गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना चारी मुंड्या चित केलं गोलंदरी मार्कवरती यश दाखल होत यश आलाय गोलंदी मार्क वरती शडक क्रमांक दुसरं यश गोलंदी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळत सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल दुसऱ्या षटकाच्या दरम्यान यश आलाय शिवमने काय गोलंदरी केली कुतुहलाचा विषय हा राहिला ना त्याचा टप्पा त्याचा दिशा चांगल्या टप्प्यावरती गोलंदरी केली आहे जरूर परंतु पुढे काय डोज बॉल उद्वैसीच्या बाहेर तो पाहायला मिळतोय जिथे दहा महिन्या नाही आहे डॉट बॉल आलाय सुरुवात चांगली झाली या देखील षटकाशी कारण पहिल्या षटकामध्ये आघाडीचा बाटर अगदी ऋषिकेशला पण पहिल्या बॉलवरती फटका चांगला खेळला होता जिथे झेल निसटला धाव मिळाली नाही दुसरा बॉल उजव्या बाहेर रूम दिला क्षेत्ररक्षक आहे धाव मिळणार नाही आहे डॉट बॉल येत असताना सुशीलच्या अगेन्स्ट उजव्या गॅस्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळत आहेत एक रणनीतीबद्ध जाणीवपूर्वक केली जाणारी गोलंदाजी पहा पुन्हा एकदा चेंडू उजव्यासीच्या बाहेर आहे पायामध्ये जणू काही बेड्या टाकल्यात अशा स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे वारंवार उजव्यासीच्या बाहेर चेंडू ठेवलेत वळवलेत ती दोन सुशीलचे पदल ते होत नाहीये आणखीन एक बॉल बॅकअप बॅकफुटला आले ऑन साईडला खेळला घोषांकी क्षेत्र धावा इथे मिळतील त्या दोन तीन बॉल उजव्या बाहेर आल्यानंतर पुढचा चेंडू जो मात्र बॅकअप दैन पाठीमागे ठेवला हाफ फ्राकर हाताला आणि त्यावरती इथे सी डबल येत असताना पाहायला मिळाल्यात संघाची दाफलका दाफलक्यावरती आहे ती चार खेळाडू बाद झालेत ते दोन सुशीलने पहिला चेंडू इथे चौथ्या बॉलवरती डबल रन्स घेतले आहेत चार चेंडू त्यांनी फेस केलेत पन्नासच्या स्ट्राईक रेटने खेळतोय गॅपमध्ये खेळलाय स्वामी त्या ठिकाणी आहेत पैकी करण्यात येत हे धावा प्राप्त होतील ते केवळ एक सिंगल संघाची डाव संख्या एकेरीच्या मदतीने बदारेल या दुसऱ्या षटकाच्या दरम्यान केवळ पाच धाबा धाव फलकावरती आहेत रन्स आलेल्या नाही आहेत आघाडीचा बॅटर सुशील आणि त्याच्या साथीला केतन चौथ्या क्रमांकावरती आलेला बॅटर बॅटिंग करतोय फ्लाईटेट गोलंदाजी केलीये वाईट यॉर्कर टाकलेत उजव्या एसीच्या बाहेर पास फर्स्टलीव्ह रिमूव्ह केली तिथून खेळाडूला बाजूला उभं केलं पॉईंटला आणलं आणि अशा परिस्थितीमध्ये चिडूने वेध घेतला होता आणखीन एक चेडू निर्धा स्वरूपाचा आला या षटकामध्ये रस आल्या ते केवळ तीन बहारदार गोलंदाजी केली यशने पहिल्या षटकाचा एकंदरीत विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या ते एकंदरीत आपण पाहिलं तर केवळ दोन रन्स कर्ज केल्या होत्या तिसऱ्या दुसऱ्या षटकामध्ये तीन रन्स आल्या पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवल्या होत्या तर दोन शिवम गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होतं एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे भरधाव बेगाने गोलंदाजी करतोय आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे पा पुन्हा एकदा फ्रंटलाईन गोलंदाजाला आमंत्रित करण्यात आलं शिवम राईट विकेट विकेटने वेग वेग प्रचंड वेग त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालाय फिजिकल फिटनेस चांगली ऍक्शन चांगली आहे त्याची रिदम फॉलो थ्रू सारव्या सर्व गोष्टी चांगल्या ऋतू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात पारंगता तो या गोष्टी करण्यामध्ये दोन धावा आल्यात सुशीलच्या माध्यमातून सुशीलला सातत्यपूर्ण वेग जास्तीचा आवडतो हा बॉल इनसाइड एज घेतली होती चायनीज कट रुबी कट एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते सुशील आणि त्याच्या साथीला केतन हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये तक धरून उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत धाव फलकावरती धाबा आहेत त्या आठ केवळ आठ धाबा धाव फलकावरती पाहायला मिळाला गोलंदाजांचा तोफखाना किमोना अगदी फौज फाटा चांगल्या रीतीने सुसज्जित करण्यात आला आहे कमी गतीने टाकला वेरिएशन फिंगर रोल केली होती चेंडू हवेमध्ये आहे दाबा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील सुशीलला पुनश्च दोन चांगल्या रीतीचे फटकेबाजी चांगल्या रीतीने चेंडूच्या मेरिट वरती खेळत एका बदल विकेटची पडझड झाली आहे परंतु तरी देखील रॉक हिल या टीम चांगल्या रीतीचा प्रदर्शन मारण्याच्या आतमध्ये सुशीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे दहा दावा दाफलक्यावरती आहेत खेळाडू वाचलेत ते दोन शोडक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावरती आहे शिवमचा हा बॉल थेट या स्टँडचा वेत फॉर्निचर इस्ट्रॉय यू मिस शिवम डेफिनेटली हिट खेळाडू क्रमांक तिसरा बाद संघाची धावसंख्या धावपलकावरती येते दहा तीन खेळाडू बाद झाल्यात सुशील देखील बाद झाल्यात संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू अगदी त्रिफळा ध्वस्त केला शिवमने काय गोलंदाजी केली आहे भन्नाट वेगाने गोलंदरी करतोय आणि अगदी त्याच वेळेला ना विकेट टेकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय करण केतन आणि करण हा बॉल बॅच लिडिंग एज आणखी एक गोशांकित क्षेत्र धाव इथे मिळेल ती पुनचे एक संघाची डावसंख्या अकरा शिवम शिवम आणि शिवम तीन विकेट इथं प्राप्त केल्यात या गोलंदाजाने वेगाने गोलंदाजी करत असताना काही चेंडू बॅकअप द लेन ठेवतो हो अगदी त्याच वेळेला गेस्ट स्टँड चे घेणारे चेंडू पाहायला मिळतात फलंदाजाचा टान्स पाहणं आवीरभाम पाहून गोलंदाजी करतोय बॅटचा फेस ओपन केला घोषांकी क्षेत्रामध्ये आज स्ट्रोक खेळला आहे धावा मिळाल्या दोन संघाची डावसंख्या तेरा थर्टीन रन्स ऑन द बोट एंड ऑफ दी थर्ड ओव्हर तीन षटकांचा खेळ इथे संपुष्टात झालाय दोन षटक हात आली या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये दोन दावा देत असताना विकेट मिळवल्या त्या दोन या षटकामध्ये आठ रन्स खर्च गेल्यात परंतु विकेट मिळवल्यात त्या पुन्हा एकदा एक दहा दाबा खर्च करत असताना तीन विकेट मिळवल्या शिवमने आणि एक ड्रीम स्पेल त्याचा इथे संपुष्टात आलाय गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येतोय गोलंदाजी मार्कवरती राम दाखवत असताना पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये दोन तिसऱ्या षटका दुसऱ्या षटकामध्ये तीन तिसऱ्या षटकामध्ये आठ आल्यात आता रन्स वाळू लागलेत केतन स्ट्रायकेंडवरती असेल करण आणि केतन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या स्पर्धेवरती आणि या मैदानावरती नेहमीच हवी हवी असणारी व्यक्तिमत्व आदरणीय संजयजी साहेब संजय शिर्के प्रतिष्ठान श्री सद्गुरु साईनाथ मित्र मंडळ आयोजित मलाबार हिल चषक हा चेंडो हाफ फ्रॅकर होता बाकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न एक तार गोलंदाजी निश्चित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले प्रत्येक गोलंदाजाने वरती सोपवलेली कामकाज चांगल्या रीतीने पार पाडत असताना पाहायला मिळालं संघाची रावसंख्या दाफलक्यावरती आहे ती तेरा हा बॉल पुढे टाकला समोरच्या दिशेने खेळला जरूर रन सी मिळेल ती केवळ एक सिंगल केतनच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे महानगरपालिकेमधून या मैदानासाठी किंवा ना कोणत्याही गोष्टींचा पाठपुरावा करणं असेल त्याच वेळेला या मैदानाचं सुशोभीकरण करणं असेल त्याच वेळेला खेळाडूंसाठी जिम उपलब्ध करून देणं असेल त्याच वेळेला मैदानाच्या आत मध्ये मातीचं भरणं करणं असेल या साऱ्या गोष्टी आवर्जून ज्यांच्या माध्यमातून चांगल्या रीतीने करण्यात येतात ते संजय जी शिर्के साहेब चेंडू हवे मध्ये क्षेत्ररक्षक चिडूच्या खाली आलाय आणि किने क्याडू चौथा बाद पुढचा चेंडू इथे रामच्या माध्यमातून आणखीन एक निर्धाव हा चेंडू देखील बाग फुटलेत असताना आणखीन एक फटका चांगल्या रतीने खेळला धावा इथे मिळत असताना पाहायला मिळाल्या पुन्च्यो दोन संघाची धावसंख्या चार षटकांचा खेळ संपला धावफलकावरती धावा धावा अठरा हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र वेगाने रन्स कम्प्लीट केली आहे केतन एक सिंगल प्राप्त करत असताना पाहायला मिळाला दर्जेदार क्रिकेटची परवणी आपण पाहत आहोत एक मे महाराष्ट्र दिन चा सा औचित्य साधून मलबार हिल टाइम्स साप्ताहिक मराठी हिंदी इंग्रजी आदरणीय संजयजी जी, संजय जी शिर्के प्रतिष्ठान श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडल आयोजित मलबार हिल चषक दोन हजार चौबीस चौपन्न संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आला अगदी मलबार हिल पोलीस स्टेशन मलबार हिल वाहतूक विभाग मुंबई महानगरपालिका श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ आणि त्याच वेळेला आकाश आणि निखिल चौधरी यांचे विशेष करून आभार आम्ही मांडतो आहोत ज्यांच्या माध्यमातून प्रमुख सहकार्य आधी या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेला आहे मलबार हिल चषक दोन हजार चोवीस सहा फुटाचा आकर्षक करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून अक्षरशः लक्षणीय बाब आहे चे हा चेंडू वेरीशन केला जरूर परंतु पुढ्यात टाकलाय डाऊन द ग्राउंड केलेला फटका धावा इथे मिळतील त्या केवळ आणि केवळ इथे दोन संघाची धावसंख्या दहा फलकावरती आपण पाहतो आहोत या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोचते बावीस धावा दहा फलकावरती आहेत हा आकर्षक आता करंडक कोणाला मिळेल याच्यासाठी चालू असणारी ही भिडण चोपन्न संघांना प्राधान्य देण्यात आलं आणखीन एक फाटका समोरच्या दिशेने लांब लचक उत्तुंग बुलांदी पॉवरफुल आसमानी सुलतानी तोला केतनच्या बाट मधून षटकार या षटकाराच्या मदतीने अठ्ठावीस अचेंड ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न मिड विकेटला एक सिंगल येते सिंगलपेक्षा जास्तीचं काही नाही एकोणतीस बनल्यात रन्स आल्या पहा शेवटच्या षटकामध्ये आलेला एक षटकार महागडं राहिले शेवटचं षटक कारण शेवटच्या षटकामध्ये एकंदरीत एक आपण पाहिलं ना तर तब्बल अकरा धावा या शेवटच्या ओव्हरमध्ये आल्यात संघाची धावसंख्या बनली एकोणतीस तीस धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय महत्वपूर्ण सामना अगदी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय पहिली मॅच इथे पार पडली जी सामना जिंकला वी के स्पोर्ट्स या टीमने दुसरा सामना जिंकत असताना आपण पाहिलं तिथे काली माता या टीमला तिसऱ्या मॅचमध्ये कोणता संघ बाजी मारेल हे देखील पाहावं लागेल ओ जी एस सी टीम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते रॉक हिल रॉक हिल टीमने टॉस जिंकला प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला परंतु अगदी आपण पाहिलं ना तर शिवमच्या गोलंदाजीच्या समोर अगदी ज्या पद्धतीने वेगाने गोलंदाजी त्याने केली दहा दाबा त्याने खर्च केला तीन विकेट मिळवल्या यशने एक षटक आलं तीन दाबा खर्च करत असताना पाहायला मिळाला परंतु राम आणि अगदी त्याच वेळेला हर्षलचं जे एक षटक राहिलं तिथे धाबा येत असताना पाहायला मिळाल्यात तीसचा करायचा पाटला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली राम आणि यश हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात काय घडणार या सामन्याच्या दरम्यान याची चर्चा निश्चित होईल कारण तीस रनचं टार्गेट इथे ठेवण्यात आलं आहे थट्टी रनचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे विशेष कौतुक विशेष आभार म्हणत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मलबारील पोलीस स्टेशन मलबारील वाहतूक विभाग मुंबई महानगरपालिका श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ बावकर परिवार आकाश आणि निखिल चौधरी यांचे विशेष आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मांडत आहोत पहिला षडक ऋषिकेश ऋषिकेश पहिला षडक पहिला बॉल फुलटोल बॉल होता पिक केला फुलटोल बॉलवरती फुलटोल वसूल करता आलेला नाहीये इथे दाव मिळते ती केवळ एक सिंगल सिंगल आलीये पहिल्या बॉलवरती केवळ सुरुवात पहा किती सकारात्मकतेने केलीये सिंगल डबलला प्राधान्य द्यायलाच हवं प्रत्येक वेळेला आपण म्हणतो आणि त्या सिंगल डबल इथे घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय ऋषिकेश हा तोच बॅट बॉलर आहे जो आघाडीला बॅटिंगसाठी आला होता खातही तो खोलू शकला नव्हता त्याला आपण गोलंदरी मार्कमध्ये पाहत आहोत हाफ ट्रॅक करू तो एसीच्या बाहेर वेगाने टाकला गेलेला हा चेंडू जो मात्र एसी रक्षकाचा वेध घेईल काही चेंडू कमी गतीने काही चेंडू वेगाने काही चेंडू फुल लेन्स आहे काही चेंडू बॅकअप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ऋषिकेशच्या माध्यमातून यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय लॉफ खेलाय जरूर परंतु रन्स इथे मिळेल ते केवळ एक सिंगल नशिबाने साथ दिलेली नाही आहे यशला यशला तितकंच यश संपादन करता आलं नाही या बॉलवरती फटका तर त्याने चांगला खेळला इन साइड आउट खेळलं होतं परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये नाही तर केवळ एक सिंगल देऊन गेली मैदानाच्या आतमध्ये राहिला चेंडू धाव फलकावरती धावा आपण पाहतोय केवळ तीन दोन धावा धाव दाव फलकावरती आहेत ऑन साईडला केवळ एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल संघारीची धावसंख्या धाव फलकावरती आहे ती तीन फुल टोस आणखी एक फटका चांगल्या रीतीने खेळलाय रामची बॅटिंग जी आहे ना त्याच्याकडे नजाकत चांगल्या रीतीने आहे अगदी संयमाने शांत डोक्याने बॅटिंग तो करतोय कोणती जोखीम घेण्याचा प्रयत्न त्याने केलेला नाही आहेत पाना किती सही सहजगित्या बॅटिंग करत असताना त्याला आपण पाहिलंय खडानखडा ठाऊक आहे या मैदानाचा हा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय जरूर मिसटायमिंग राहिलाय धावा इथे प्राप्त होतील त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोचेल तब्बल सात धावा धावफलकावरती आहेत तीस रनचा पाठलाग लाख करायचा सात धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात महागडे षटक म्हणता येईल कारण सुरुवातीच्या षटकामध्ये जर का रन्स आल्या तर जास्तीचा रन्स नाही आहेत आपल्याकडे सेव्ह करण्यासाठी रन बॉल इक्वेशन सिच्युएशनचा विचार केला तर सात आल्यात बाने पहिला बॉल सुशीलच्या माध्यमातून समोरच्या दिशेने एकच धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते सुशील बाने गेले अनेक वर्षे या मैदानावरती चांगल्या रीतीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि सुशील बाने बॅटिंग देखील चांगल्या रीतीने केली आहे पूर्वार्धामध्ये स्कोर कार्ड वरती आपण रन्स पाहतोय ते आठ आहेत सात चेडूचा खेळ संपला आठ धावा धावपलक्यावरती आहेत रनबॉल इक्वेशन आहे या मॅच तिथे तीस चेंडू मध्ये तीस ची आवश्यकता आहे तीस चेंडू आणि विजयासाठी ची गरज प्रशस्त आणि भव्य दिव्य असं हे व्यासपीठ आपण पाहत आहोत एक चांगल्या दर्जाचा स्टेज त्याच वेळेला मोठी ट्रॉफी आपण पाहतोय जवळपास सहा फुटाची आकर्षक असा करंडक या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला व्यासपीठाच्या डाव्या बाजूला मलबार हिल चषक दोन हजार चोवीसच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे या स्पर्धेची खुणावणारी ही बाब राहिली आहे जो करंडक आपण पाहत आहोत कोणाला मिळेल ट्रॉफी जवळपास ट्रॉफीची आपण जर का किंमत पाहिजे झाली ना तीस पस्ती ते पस्तीस हजाराच्या घरात या ट्रॉफी पाहायला मिळतील पुढचा बॉल सुशील बाणे लोट फुटो बॉल आहे समोरच्या दिशेने खेळ आहे चेंडू समोर ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल धावा आल्यात या बॉलवरती नो बॉल त्यावरती चौकार नो चेंडू आणि यशच्या बॅटमधून आलाय चौकार दर्जेदार बुलंदी पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये यशच्या बॅटमधून पाहायला माहितीये चौकार आलाय दर्जेदार बॅटिंग मैदानामध्ये करतोय सुशील भागेन्स्ट नो बॉल होता लेनचा बॉल या वेळेला खोला टाकला शेतरक्षक आहे त्या ठिकाणी हलगर्जीपणा दाखवलाय धाव मिळेल ती केवळ एक सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या चौदा धावा धाव फलका भरती सोळाची आवश्यकता यशने या मॅचला खुलं केलंय चौका ठोकल्यानंतर मॅच खुली आहे कारण चौदा बनल्यात या फटका पहा रामच्या बॅटमधून समोरच्या दिशेने खेळ आहे लॉंगॉनला केवळ धाव मिळाल्यात त्या दोन राम शेवटच्या क्षणापर्यंत हार कधी न मारण्याची त्याची जी क्षमता आहे ना ती विलक्षणीय आणि त्याच दुरावरती तो बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय दुहेरी धाब्याचा शोक आला संघाची धावसंख्या संख्या सोळा चौदाची आवश्यकता यावेळेला लोडफुलटोत होता पिक केला ला खेळलेत पुन्हा एकदा क्षेत्र आहे जरूर परंतु एक धाव निश्चित आली आहे काय घडतं यश दोन्ही खेळाडू एका दिशेने धावलेत रनआउटच्या स्वरूपामध्ये यश बाद सतरा दावा दाव पलक्या भर आहेत एक कि बाद झालाय यश ज्या बॅटरने चौकार ठोकला होता चांगल्या रेट ने बॅटिंग करत होता तो तंबूच्या आचऱ्याला परतलाय चार चेणूचा खेळ संपलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हर्षलला आपण पाहतोय परंतु यावेळेला परफेक्ट टायमिंग परफेक्ट कनेक्शन चेंडूला दिले एलिव्हेशन दावा इथे मिळतील त्या केवळ दोन दुहेरीच्या मदतीने संघाची डाव संख्या एकोणावीस नाईन्टीन रन्स ऑन द बोर्ड आहेत जगात लय भारी एकोणीस फेब्रुवारी एकोणीस दावा धाव पलका भरली आहेत चला मी स्कोर बोर्डच्या समोर असणाऱ्या प्रेक्षक वर्गाला विनंती करेन थोडस बाजूला बसा खोलात असलेला बॉल इथे झेल निसटलाय काय पहा राम सारख्या बॅटरचा झेल निसटणं किंवा त्याला जीवदान देणं ही बाब सोपी नाहीये चला बॅटिंग टीम जे खेळाडू आहेत डगआउट्स मध्ये आपण आहात ओजीएससी आपण कृपया थोडस बाजूला बसा कारण प्रेक्षक वर्गाला का स्कोर कार्ड दिसत नाहीये धाव फलकावरती धाव आली ती एक संघाची धावसंख्या बनल्यात त्या वीस पहिल्या षटकामध्ये सात दुसऱ्या षटकामध्ये आल्या तेरा संघाची संख्या बनली ती वीस ची आवश्यकता अठरा चेंडूचा खेळ ऋषिकेश पुढचा बॉल यावेळेला देखील ऋषिकेशच्या या पहिल्या बॉलवरती आक्रमण केली आहेत राम रामची गाडी जी आहे ना ती थांबण्याचं नाव घेत नाहीये टॉप गियर मध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याने केली आहे बावीस बांधल्या आठची आवश्यकता तिसरे षडक प्रगतीपदावरती असताना रन्स आल्यात यावेळेला फटका पहा समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय केवळ दावा प्राप्त होतात त्या दोन एक्सलेंट टाइमिंग ब्युटिफुल प्लेसमेंट रामच्या बॅटमधून दावा आल्या पुन्हा एकदा दोन चोवीस बनल्या सहाची आवश्यकता आहे यावेळेला सहा आलाय की काय हेलिकॉप्टर मॅच फिनिश ऑन ही स्टाईल चेडूसी मारेशाच्या बाहेर परफेक्ट कार्यक्रम गेला रामने सामना संपवलाय मॅच जिंकलीय ती ओ जी एस सी या टीमने सातही संघांचा कर्णधार चाल या बी के स्पोर्ट्स कालीमाता ओ जी एस सी टीम चे कॅप्टनगुरुव्ह सद्गुरु इलेव्हन टीम कॅप्टन चलाया रुपेश इलेवन टीम कॅप्टन